हे पाहत तो हे जे काही ट्विट केलेलं आहे हे ट्विट राजकीय हेतूने केले की आहे की काय अशी शंका येते. कारण की भाजपचं सरकार 5 वर्ष यापूर्वीसुद्धा सत्तेवर होतं आणि असं असतानाही त्यावेळेस भाजपच्या सरकारने या सिंचन घोटाळ्यावर काहीही कारवाई केलेली दिसत नाही. उलट 2019 साली जे 80 तासाचं सरकार फडणवीसांनी आणि अजित पवारांनी स्थापन केलं त्यावेळेस ACBचे प्रमुख असलेले परमवीर सिंग यांनी अजित पवारांना क्लीन चीट देण्यात येत असल्याचा प्रतिज्ञापत्र नागपूर खंडपीठात सादर केलेलं आहे, जे अत्यंत चुकीचं आहे. कारण की त्याआधीच्या ACB प्रमुख श्री संजय बर्वे यांनी अजित पवार दोषी असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं असूनही त्याच्या विरुद्ध त्याला छेद देणारं प्रतिज्ञापत्र परमबीर सिंगाने केवळ त्या 80 तासाच्या वेळेत सादर केलेलं आहे. यावरून BJP सरकारची नियत ही काही साफ आहे असं काही दिसत नाही. आणि त्याच्यामुळे आता हे जे काही कंबोज यांनी ट्विट केलेलं आहे हेही किती प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि मोदी काय करणार आहेत ते आता आपण पाहूयात. आणि जर मोदींनी आताही काही केलं नाही तर मोदींवरचा देखील विश्वास उडून जाईल.